नमस्कार, मी संजय गुरव। आज का दिनांक आहे 24 मे 2022। आज कमळ रोपणाचा चौथा टप्पा निम्न ज्ञानगंगा प्रकल्प गाव देवठाणा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आमचे बालमित्र व सहकारी प्राध्यापक वीरेंद्र शाहसर यांची लॉयन्स क्लब संस्कृती च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज या ठिकाणी भारतीय कमळांचा ट्यूबरचं रोपण करण्यात येत आहे। हे रोपं आहेत, याला मग 4 फुटवे आलेले आहेत। जवळपास ही मूळ जी आहे ही 15 फूट लांबीची आहे। 15 फूट लांबीची ही मूळ असून या मुळाचं या 2 फूट खोलीच्या जरामध्ये रोपण करण्यात येत आहे। तर मी प्राध्यापक वीरेंद्र शाहसर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे मनोज भाऊ सोडोकार, सन्माननीय सुरेश भाऊ भोपळे, सौ मंगला गुरव, मी स्वतः संजय गुरव आणि व्हिडिओ शूट घेताना गौरव इंगळे, असा सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कमळाचं रोपण करण्यात येत आहे। भारतीय कमळ, ज्या परिसरात भारतीय कमळांची वस्ती आहे, प्लॉट्स आहेत, भारतीय कमळाची बाग आहे, त्या परिसरातला शेतकरी समृद्ध असतो। कारण सीड पॉलिनेशन परागीकरणाचं काम एकमेव मधमाशा करतात आणि ज्या ठिकाणी कमळाचे प्लॉट आहेत, ज्याला आपण कमळ बाग म्हणतो, त्या ठिकाणी लाखो करोडोच्या संख्येने मधमाशाचा अधिवास असतो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना, पर्यावरणप्रेमींना, वृक्षप्रेमींना विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपल्या परिसरातील ज्या नद्या तलावांमध्ये भरपूर गाळ आहे अशा ठिकाणी कमळाची बाग तयार करावी, त्याकरता लागणारी पूर्ण मदत आमची टीम करणार। तर सर्वांना विनंती करतो, आपणही आपल्या परिसरात कमळाची बाग तयार करावी व मधमाशांना व शेतकऱ्यांना अधिवास निर्माण करून द्यावा। शेतकरी समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। एवढं बोलून या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। 15 फूट लांबीचा आणि 1.5 फूट रुंद आणि 1.5 फूट खोलीचा हा चर या ठिकाणी खोदण्यात आलेला आहे। या चरामध्ये या ट्यूबरचं रोपण करण्यात येत आहे। प्राध्यापक वीरेंद्र शहा, मनोजदादा सोडोकार, सौ मंगला गुरव, सन्माननीय सुरेशभाऊ भोकळे, बाल सैनिक गौरव इंगळे, मी स्वतः संजय गुरव, आम्ही सर्व या निम्न ज्ञानगंगा प्रकल्प गाव देवठाणा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी भारतीय कमळांचं रोपण शेतकरी समृद्धीसाठी या ठिकाणी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे मधमाशांना अधिवास निर्माण करण्यासाठी या ठिकाणी हे प्रयत्न सुरू आहेत। आपणही आपल्या परिसरामध्ये कमळ बाग तयार करावी, त्याकरता लागणारे ट्यूबर, रोप, कंद आमच्या संस्थेमार्फत पुरवण्यात येईल, संस्थेमार्फत श्रमदानही करण्यात येईल। पुढाकार फक्त स्थानिक शेतकऱ्यांनी, नागरिकांनी घ्यायचा आहे, पर्यावरणप्रेमींनी घ्यायचा आहे। धन्यवाद।